हाय स्टूडेंट, रोटेशनल डायनामिक्स हा आपण लेसन पाहत आहे आणि ह्या लेसन मध्ये आजचा आपला फोर्थ लेक्चर. आणि या फोर्थ लेक्चर मध्ये आपल्याला आज पाहायचं आहे सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन वेक्टर SCP किंवा रॅडियल ऍक्सलरेशन, त्याला समजतो आपण रॅडियल ऍक्सलरेशन वेक्टर AR आणि कशामध्ये इन UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन किंवा रॅडियल ऍक्सलरेशन हे आपल्याला बघायचं आहे. आणि हे कशामुळे तयार होते, तसंच सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन याला सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन का म्हणतात, व्हाय इट इज कॉल्ड इट, किंवा त्यांना रॅडियल ऍक्सलरेशन का म्हणतात, त्याची डायरेक्शन कुणीकडे असणार आहे, त्याचे मॅग्नेट किती राहणार आहे, त्याचे फॉर्म्युले काय राहतील, ते आपल्याला याच्यामध्ये सगळं बघायचं आहे. ओके, सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक आणखी लक्षात ठेवायचं आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन ओनली. युसी मध्ये काय असेल, फक्त असेल सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन असेल किंवा रॅडियल ऍक्सलरेशन असेल, ओके, दोन्ही एकच आहे. तर त्यामध्ये दुसरं ज्याला म्हणून आपण जे सर्क्युलर मोशनमध्ये एक दुसरं पण ऍक्शन असते, जर समजा आपली जर समजा आपण जर डिस्कस केलं समजा आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर त्यामध्ये दोनही ऍक्सेशन असणार आहेत. दोन कुठले, तर एक असेल सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन हे, आणि दुसरं असणार आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशन नॉन UCM मध्ये. पण आपण कशामध्ये पाहत आहे, UCM मध्ये. सो UCM मध्ये फक्त एकच असेल ऍक्सलरेशन आणि ते असणार आहे सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन, तेच आपल्याला पाहायचं आहे. ओके, बघू समजा पार्टिकल आहे आणि हा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अलॉंग दिस सर्कमफरन्स ऑफ दिस सर्कल, ज्या सर्कलचं सेंटर सी आहे, रेडियस आर आहे. ओके, आणि सपोज सध्या एट पर्टिक्युलर इन्स्टन्स समजा ऍट टाइम किती, सपोज टाइम आहे T0, सध्या टाइम आहे, तर सध्या ह्या टायमिंगला सपोज त्याची जो ऑब्जेक्टची पोझिशन आहे, ऑब्जेक्टची पोझिशन किंवा पार्टिकलची पोझिशन ती A आहे, इथं ऑब्जेक्ट आहे A पोझिशनला. मग जर समजा ऑब्जेक्ट युसेल जर परफॉर्म करत असेल ह्या इन्स्टंटला, जर समजा ते पोझिशन A असेल, तर मग तिथं त्याची लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा असते. आणि लिनियर व्हेलॉसिटी कशी असते, तर लिनियर व्हेलॉसिटी जर व्हेलॉसिटी जर म्हणलं आपण, तर ते व्हेक्टर असणार आहे. लिनियर व्हेलॉसिटी काय, हा व्हेक्टर आहे. आणि व्हेक्टर लिनियर व्हेलॉसिटी याची डायरेक्शन पाहतो, तर याची डायरेक्शन कशी दाखवतो आपण, तर त्या A पॉइंटला आपल्याला ड्रॉ करायचं आहे सर्कलला टँजेंट, आणि ज्या डायरेक्शन मध्ये टँजेंट असणार आहे, तर त्या डायरेक्शन असणार आहे लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. कशा प्रकारे, की ज्या डायरेक्शन मध्ये टँजेंट असणार आहे, तर त्या डायरेक्शन मध्ये असते लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ही जी लिनियर व्हेलॉसिटी आहे, तर त्या लिनियर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड असणार आहे कॉन्स्टंट. ओके, लक्षात ठेवायचं बघा की इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन UCM, तर जी लिनियर व्हेलॉसिटी असते, लिनियर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे त्याला आपण स्पीड ती असते कॉन्स्टंट. द मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, त्याला सुद्धा किती काय असते कॉन्स्टंट असते. आणि त्याला आपण नॉर्मल काय म्हणतो आपण लिनियर स्पीड, इज ऑल्सो कॉल्ड एज द स्पीड. आणि ही कशी असते, इज रिमेन्स कॉन्स्टंट, ही कॉन्स्टंट असते, इट रिमेन्स कॉन्स्टंट, कॉन्स्टंट असणार आहे. आणि राहिला प्रश्न का लिनियर स्पीड याची डायरेक्शन, तर ही डायरेक्शन पाहिजे चेंज होत राहते. पण कशी, जेव्हा ऑब्जेक्ट कुठे आहे A पोझिशनला असेल, तर त्याची लिनियर व्हेलॉसिटी कुठे आहे, या डायरेक्शनमध्ये आहे. लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन ही आहे. पण आता ऑब्जेक्ट हा समोर बदलणार आहे, समजा आफ्टर सम टाइम, आफ्टर टाइम समजा तो गेला, समजा ऑब्जेक्ट बी इथे गेला, ऑब्जेक्ट कुठे गेला, बी ह्या पोझिशनला गेला. ओके, मग बी ह्या पोझिशनला जर गेला समजा, मग तिथं बी ह्या पोझिशनला ऑब्जेक्टची लिनियर व्हेलॉसिटी दाखवायची आहे, ती कशी दाखवू आपण, त्या पॉइंटला सर्कलला टँजेंट ड्रॉ करून. म्हणजे मग लिनियर व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी ती असणार आहे या डायरेक्शन मध्ये. समजा वेक्टर जो समजा त्याला वेक्टर V2, ओके, बी इथली लिनियर व्हेलॉसिटी ती असणार आहे ह्या डायरेक्शन मध्ये, आणि त्याला आपण समजा दुसरी व्हेलॉसिटी ऍट पोझिशन बी ती वेक्टर V2 असेल. ओके, अगेन आपण इथं आपण ड्रॉ करू, समजा हाच रेडियस वेक्टर जो आपण ड्रॉ करतो सर्कलच्या सेंटर पासून तर ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत, पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत, हा झाला रेडियस वेक्टर R. ओके, पाहिजे काय लक्षात ठेवायचं की जर समजा ऑब्जेक्ट जर समजा A पोझिशनला असेल, तर रेडियस वेक्टर इथं आहे. आणि जर समजा ऑब्जेक्टने जर पोझिशन चेंज केली, ऑब्जेक्ट पोझिशन चेंज केली, म्हणजे ऑब्जेक्ट मूव्ह झाला सर्कलच्या सर्कमफरन्स होते, तर रेडियस वेक्टर सुद्धा मूव्ह झाला.
जसा ऑब्जेक्ट मूव झाला सर्कमपरसिटी फ्रॉम ए टू बी ओके तसा रेडियस वेक्टर हा सुद्धा काय होतो मूव होतो आणि रेडियस वेक्टर हा मूव होताना तो काहीतरी अँगल ट्रेस करतो समजा अँगल ट्रेस केला थीटा एवढा ओके रेडियस वेक्टरने मूव होताना अँगल ट्रेस केला थीटा एवढा ए पोझिशनला ऑब्जेक्टची वेलॉसिटी डायरेक्शन ही असते वेक्टर व्ही वन आणि नंतर पाहू जेव्हा ऑब्जेक्ट गेला बी या पोझिशनला तर त्याची वेलॉसिटी डायरेक्शन कशी आहे ती आहे या डायरेक्शनमध्ये म्हणजे पहा आधी वेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये नंतर मग वेलॉसिटी आहे या डायरेक्शनमध्ये म्हणजे काय होत आहे की वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत आहे जसा ऑब्जेक्ट समोर जात आहे जसा ऑब्जेक्ट समोर जात आहे रेडियस वेक्टर सुद्धा मूव होत आहे आणि वेलॉसिटी वेक्टर याची सुद्धा काय होते डायरेक्शन चेंज होते वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते म्हणजे आपण म्हणतो वेलॉसिटी चेंज होते आणि वेलॉसिटी चेंज झाल्यामुळे त्यामध्ये काय असते ऍक्सेलरेशन येते ओके म्हणून इथं बघा इथं समजा जे ऑब्जेक्ट मध्ये यूसीएम मध्ये जे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन येणार आहे तर ते कशामुळे येणार आहे की इथं वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते सो वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे ऍक्सेलरेशन येत असते ते असते सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन पॉइंट यू नोटेड अशी बघा As जसा पार्टिकल काय होतो मूव होतो एज पार्टिकल मूव्स फ्रॉम पोझिशन ए टू बी फ्रॉम ए टू बी तर तिथं वेलॉसिटी याची डायरेक्शन कशी होते चेंज होते हेन्स द डायरेक्शन वेलॉसिटीची डायरेक्शन द डायरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी इट गोज ऑन चेंजिंग It also changes. It also changes. So velocity direction change होता है. आणि जर velocity ची direction जर change झाली म्हणजे सो काय होते velocity change झाली. Hence velocity changes. Velocity of particle changes. जर velocity change झाली तर त्यामध्ये काय आलं पाहिजे त्यामध्ये येणार acceleration म्हणून यामध्ये ते acceleration येते. ओके बघा आता velocity change होता है. Velocity change होता है. तर त्या चेंज इन वेलॉसिटी आपण काढायची जी वेलॉसिटी चेंज होत आहे जी वेलॉसिटी काय होत आहे चेंज होत आहे तर आपण ते चेंज इन वेलॉसिटी काढायची आहे कारण आपल्याला माहित आहे की ऍक्सिलेशन याची डायरेक्शन असते चेंज इन वेलॉसिटी डायरेक्शन मध्ये आपण इथं चेंज वेलॉसिटी काढायची चेंज इन वेलॉसिटी काढायची आहे बघा काढू आपण तर इनिशियली वेक्टर व्ही वन इथं आहे वेलॉसिटी वेक्टर व्ही वन इथं आहे या डायरेक्शन मध्ये आहे आता वेलॉसिटी वेक्टर हा कसा असतो माहिती आहे या वेक्टरला किंवा कुठल्याही वेक्टरला वेलॉसिटी वेक्टर असेल तर कुठल्याही वेक्टरला आपण त्याला पॅरेलल डिस्प्लेस करू शकतो आपण त्याला पॅरेलल डिस्प्लेस करता येतात ठीक आहे ओके जर ठीक आहे जर समजा हा जर वेक्टर आहे याची जर तुम्ही जर डायरेक्शन जी आहे समजा ही डायरेक्शन आहे ही जर डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन ठेवली आणि याची जी समजा जी असेल त्याची मॅग्नेट्यूड म्हणजे व्हॅल्यू जर व्हॅल्यू तुम्ही तेवढीच ठेवली तर हा जो वेक्टर आहे ह्या वेक्टरला तुम्ही डिस्प्लेस करू शकता म्हणजे सध्या इथं आहे त्याला तुम्ही इथे लिहू शकता त्याला तुम्ही इथे लिहू शकता त्याला तुम्ही कुठेही लिहू शकता ओके तर तुम्ही त्याला पॅरेलल डिस्प्लेस करू शकता फक्त कंडिशन कशी आहे किंवा त्याची डायरेक्शन सेम राहिली पाहिजे आणि त्याची मॅग्निट्यूड कशी राहिली सेम राहायला पाहिजे मग आपण इथंच करू समजा आपण हेच पाहिजे आपल्याला हा समजा वेक्टर व्ही वन इथं आहे वेक्टर व्ही टू इथं आहे तर ह्या वेक्टर व्ही वन ला वेक्टर व्ही टू ह्या पॉइंटला आपण लिहू शकतो इथं लिहू शकतो वेक्टर व्ही वन ला आपण पॅरेलल डिस्प्लेस करू शकतो हा कसं समजा आपण या वेक्टर व्ही वन ला आपण इथं डिस्प्लेस केलं ओके हा जो वेक्टर व्ही वन आहे समजा वेक्टर व्ही वन होता आधी कधी होती इथं होता तो त्याला आपण काय केलं पॅरेलल डिस्प्लेस केलं त्याला आपण पॅरेलल डिस्प्लेस करू शकतो आपण ओके हा वेक्टर व्ही वन इथं आला याला आपण लिहू शकतो आपण वेलॉसिटी व्ही वन इथं होती मग त्याला आपण इनडायरेक्टली आपण त्याला इथं सुद्धा म्हणू शकतो आपण ओके मग इनिशियली वेलॉसिटी काय वेलॉसिटी व्ही वन इथं होती आणि नंतर मग जसा ऑब्जेक्ट समोर गेला बी पोझिशनला गेला तर वेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये गेली ओके आधी वेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये होती नंतर मग वेलॉसिटी गेली या डायरेक्शनमध्ये मग इथं काय दिसतं तुम्हाला की वेलॉसिटी डायरेक्शन चेंज झाली बरोबर आधी वेलॉसिटी या डायरेक्शन होती नंतर मग ह्या डायरेक्शन गेली म्हणजे मग वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली मग बरोबर इथं मग इथं वेलॉसिटी डायरेक्शन चेंज झाली म्हणून म्हणून काय होणार आहे वेलॉसिटी चेंज होणार आहे बघा आता आणखी गोष्ट की जेव्हा रेडियस वेक्टर हा इथं होता तर वेलॉसिटी वेक्टर व्ही वन इथं होता ओके आणि जसा समजा जसा जसा रेडियस वेक्टर मूव झाला ओके जसा ऑब्जेक्ट मूव झाला रेडियस वेक्टर सुद्धा मूव झाला आणि वेलॉसिटी वेक्टर सुद्धा मूव झाला ओके जसा जसा रेडियस वेक्टर इथं होता तर वेलॉसिटी वेक्टर व्ही वन इथं होता आणि जसा रेडियस वेक्टर मूव झाला तसा वेलॉसिटी वेक्टर सुद्धा मूव होणार तो गेला ह्या डायरेक्शन मध्ये
आणखी आता इथं म्हणून याचं मिनिंग असं काय म्हणतं की जेवढ्या अँगलनी रेडियस वेक्टर मूव्ह होणार आहे तेवढ्या अँगलनी व्हेलॉसिटी वेक्टर मूव्ह होणार आहे. परत जेवढ्या अँगलनी रेडियस वेक्टर मूव्ह होणार आहे तेवढ्या अँगलनी व्हेलॉसिटी वेक्टर मूव्ह होणार आहे. मग रेडियस वेक्टर किती अँगलनी मूव्ह झालाय? थीटा एवढ्या अँगलनी. म्हणून मग व्हेलॉसिटी वेक्टर हा सुद्धा माहिती आहे हा सुद्धा मूव्ह होणार आहे तेवढ्याच अँगलनी. मग याचं मिनिंग असं आहे की वेक्टर व्ही वन आणि काय वेक्टर व्ही टू यांच्या मधला सुद्धा अँगल हा थीटाच असणार आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके बघू आपण तिथं इनिशियल बघा आपण हेच डायग्राम आपण इथं आपण सिंपल सिम्प्लिफाय करू. ओके वेलॉसिटी बी वन समजा या रेक्शन मध्ये आहे, वेलॉसिटी बी वन या रेक्शन मध्ये आहे, नंतर मग वेलॉसिटी व्ही टू, वेलॉसिटी व्ही टू तो आहे या रेक्शन मध्ये, वेलॉसिटी व्ही टू तो आहे या रेक्शन मध्ये. लक्षात ठेवायचं आपण की आपण पाहतो यूसीएम, आपण पाहतो इन यूसीएम, यूसीएम मध्ये आपल्याला माहित आहे यूसीएम मध्ये काय असते, वेलॉसिटीची मॅग्निट्यूड, वेलॉसिटीची मॅग्निट्यूड त्याला स्पीड म्हणतो आपण, कशी असते कॉन्स्टंट असते. बरोबर की वेलॉसिटी याची मॅग्निट्यूड ही कशी असते कॉन्स्टंट असणार आहे. मग कॉन्स्टंट असणार आहे याचं मिनिंग असेल की वेलॉसिटीची बाब वेक्टर व्ही वन ची मॅग्निट्यूड किंवा वेक्टर व्ही टू ची मॅग्निट्यूड कशी असणार आहे, सारखीच असणार आहे. ओके कारण वेलॉसिटीची मॅग्निट्यूड आहे कॉन्स्टंट आहे. याचं मिनिंग असं आहे दॅट इज वेक्टर व्ही वन याची मॉड याची मॅग्निट्यूड किंवा वेक्टर व्ही टू याची मॅग्निट्यूड कशी असणार आहे, सेम असणार आहे. इट इज इक्वल टू व्ही असणार आहे सिंपल. ओके लक्षात ठेवायचं आहे वेक्टर व्ही वन ची मॅग्निट्यूड वेक्टर व्ही टू ची मॅग्निट्यूड हे सारखीच असणार आहे. फक्त काय होत आहे की वेक्टर व्ही वन ची डायरेक्शन ही आहे, वेक्टर व्ही टू डायरेक्शन आहे, वेक्टर व्ही वन व्ही टू ची डायरेक्शन चेंज होत आहे. बट वेक्टर व्ही वन वेक्टर व्ही टू त्या दोघांची जे समजा ज्याला आपण मॅग्निट्यूड सारखे जाणार आहे. ओके आता हे दोन वेक्टर आहेत, आधी वेक्टर व्ही वन या डायरेक्शन मध्ये नंतर वेक्टर व्ही टू या डायरेक्शन मध्ये आहे. ओके आता आपल्याला काढायचं काय, आपल्याला काढायचं आहे चेंज इन वेलॉसिटी, वेलॉसिटी चेंज होत आहे, आपल्याला काढायचं आहे चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी. आता चेंज इन वेलॉसिटी आपण दाखवू कशा देतो, डेल्टा वेक्टर व्ही ने, चेंज इन वेलॉसिटी कशा दाखवू डेल्टा डेल्टा वेक्टर व्ही ने. आणि तो कसं देऊ आपण, जेव्हा आपल्याला चेंज करायचं असतं आपण कसं करतो, आपण फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. मग इथं फायनल वेलॉसिटी वेक्टर कुठला आहे, वेक्टर व्ही टू, सो वेक्टर व्ही टू आणि मायनस इनिशियल वेक्टर कोणता आहे, वेक्टर व्ही वन. ओके सो आपल्याला जे चेंज इन वेलॉसिटी वेक्टर करायचं आपण तो कसं म्हणतो, फायनल वेलॉसिटी वेक्टर मायनस इनिशियल वेलॉसिटी वेक्टर, वेक्टर व्ही टू मायनस वेक्टर व्ही वन. ओके आता चेंज इन वेलॉसिटी आपल्याला हे करायचं आहे, कसे करायचं आपल्याला की सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन हे काढण्यात आपल्याला चेंज इन वेलॉसिटी हे काढायचं आहे, चेंज इन वेलॉसिटीची डायरेक्शन काढायचे, चेंज इन वेलॉसिटीची मॅग्निट्यूड काढायचे आहे, नंतर मग आपल्याला प्रॉपरली आपल्याला सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन आपल्याला माहीत पडेल की कुठल्या डायरेक्शनमध्ये वगैरे असणार आहे. आपल्याला चेंज इन वेलॉसिटी काढायचे, पण चेंज इन वेलॉसिटी हा वेक्टर आहे, चेंज इन वेलॉसिटी हा वेक्टर आहे आणि तो कसं म्हणत आहे, तो म्हणत आहे या दोन वेक्टरच्या रिझल्टंटनी म्हणत आहे, वेक्टर व्ही टू मायनस वेक्टर व्ही वन. बरोबर या दोघांचा रिझल्टंट म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी वेक्टर आहे. आता जर म्हटलं आपण डेल्टा वेक्टर व्ही हा कसा व्ही टू मायनस व्ही वन म्हणत आहे, या दोघांच्या रिझल्टिंग म्हणत आहे, पण इथं जर पाहिलं आपण तर हा वेक्टर व्ही वन आहे, हा वेक्टर व्ही टू आहे आणि हा कसा म्हणत आहे, एक एक जो वेक्टर आहे तो कसा वेक्टर व्ही टू आहे, दुसरा कोणता आहे मायनस वेक्टर व्ही वन आहे. सो डेल्टा वेक्टर व्ही कसं म्हणत आहे, तर एक जो वेक्टर आहे समजा वेक्टर व्ही टू आहे, दुसरा कुठला वेक्टर आहे मायनस वेक्टर व्ही वन आहे, या दोघांचा रिझल्टंट आहे तो, म्हणजे तो वेक्टर व्ही वन आहे पण आपल्याला काय पाहिजे मायनस वेक्टर व्ही वन. मग आपण इथं आपण जो वेक्टर व्ही वन आहे याचा मायनस वेक्टर म्हणजे काय, निगेटिव्ह वेक्टर, वेक्टर व्ही वनचा निगेटिव्ह वेक्टर म्हणजे मायनस वेक्टर व्ही वन आपण तो फाइंड करू, ड्रॉ करू. आणि तो कसा ड्रॉ करतो आपण, एखादा जसं हा जो वेक्टर व्ही वन आहे तर त्याचा निगेटिव्ह वेक्टर कसा ड्रॉ करत असतात, तर त्याच्याच ऑपोजिट डायरेक्शन मध्ये तेवढाच वेक्टर ड्रॉ करत, म्हणजे समजा हा जो वेक्टर व्ही वन आहे तर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन आपण एक वेक्टर ड्रॉ केला. बरोबर वेक्टर व्ही वन च्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये वेक्टर वेक्टर ड्रॉ केला आपण आणि तेवढाच ड्रॉ केला आपण, जेवढा वेक्टर व्ही वन ची मॅग्निट्यूड तेवढाच केला आपण, हा त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये वेक्टर ड्रॉ केला. मग हा जो इथे वेक्टर तयार झालेला आहे हा वेक्टर हा बनतो निगेटिव्ह वेक्टर, हा बनतो निगेटिव्ह वेक्टर कोणाचा, याचा. तर हा झाला वेक्टर व्ही वन चा निगेटिव्ह वेक्टर मायनस वेक्टर व्ही वन. आता बघा आपल्याला डेल्टा वेक्टर व्ही काढायचा होता आणि तो कसं मिळत आहे आपल्याला, एक तर एक वेक्टर कुठला आहे वेक्टर व्ही टू म्हणजे आपला हा एक वेक्टर. ओके आणि दुसरा कुठला वेक्टर आहे, दुसरा आहे मायनस वेक्टर व्ही वन म्हणजे आपला हा एक वेक्टर. ओके
म्हणजे आता आपल्याला जर म्हटलं आपण की समजा आपल्याला डेल्टा वेक्टर बी जर फाईंड करायचं या दोघांचं रिझल्टन म्हणजे मग या आणि या अशा दोन वेक्टरचं रिझल्टन ओके अशा वेळेस आहे. हा एक वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर या दोघांचं रिझल्टन पाच बरोबर आहे. तर इथं हा एक वेक्टर आणि हा दोन्ही वेक्टर आहे ते दोन्ही वेक्टर स्टार्ट होत आहे एकच पॉइंट पासून. हा वेक्टर वेक्टर बी टू आणि दुसरा कोणता मायनस वेक्टर बी वन. तर दोन्ही कसे दोन्ही स्टार्ट होत आहे एकच पॉइंट पासून एकाच पॉइंट पासून. आणि जर म्हटलं आपण आता ह्या दोन वेक्टरला ह्या दोन वेक्टरला आपण कन्सिडर करू आपण पॅरेललोग्रामच्या दोन ऍक्सिस साइड कन्सिडर करू आपण पाहता. सो जर मी ह्या दोन वेक्टरला काय कन्सिडर केलं दोन वेक्टरला कन्सिडर केलं एखाद्या पॅरेललोग्रामच्या दोन ऍडजसंट साइड पाहता. समजा हे जे दोन वेक्टर आहेत हा पहिला वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर हे दोन वेक्टर यांना कन्सिडर केलं आपण एका पॅरेललोग्रामच्या दोन ऍडजसंट साइड आणि ज्या कशा स्टार्ट होत्या एका सेम पॉइंट पासून. मग इथं आपण ह्या दोन वेक्टरचा रिझल्टंट काढण्यासाठी आपण लॉ ऑफ पॅरेललोग्राम जो आपला वेक्टर मध्ये लॉ ऑफ पॅरेललोग्राम आहे तर त्याचा आपण यूज करू आपण. आणि तो काय म्हणते जर दोन वेक्टर जर समजा एखाद्या इनकम्प्लीट पॉलीग्रामच्या इनकम्प्लीट पॅरेललोग्रामच्या दोन ऍडजसंट साइड दाखवत असतील तर त्या दोन वेक्टरचा रिझल्टंट म्हणजे काय असते त्या पॅरेललोग्रामचा डायगोनल त्या पॅरेललोग्रामचा डायगोनल म्हणजे हा ह्या दोघांचा रिझल्ट. आता मी इथं काय म्हटलं आपण ह्या दोघांचा रिझल्टंट म्हणजे तो काय असेल या पॅरेललोग्रामचा डायगोनल आणि तो डायगोनल हा घ्यावा लागेल आपल्याला त्याची. तसं पाहिलं आपण ह्या पॅरेललोग्रामचा हा पण एक डायगोनल होऊ शकतो आणि हा दुसरा डायगोनल ठीक आहे दोन डायगोनल होऊ शकतात त्याचे. पण आपल्याला ह्या दोन वेक्टरचा रिझल्ट वेक्टर हा तोच डायगोनल असते स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट. ज्या पॉइंट पासून समजा दोन वेक्टर स्टार्ट होत आहेत त्याच पॉइंट पासून स्टार्ट होणार आहे डायगोनल म्हणजे हा डायगोनल असेल हा टी किंवा हा वेक्टर असेल या दोघांचा रिझल्ट वेक्टर. आपण आपण जे पाहता या दोघांचा रिझल्ट म्हणजे चेंज इन वेलोसिटी वेक्टर आणि तो असेल मग हा वेक्टर असेल तो. सो डेल्टा वेक्टर व्ही तो असेल हा वेक्टर आणि तो कसा म्हणत आहे तो म्हणत आहे अशा प्रकारे म्हणत आहे की वेक्टर व्ही टू वेक्टर व्ही टू आणि मायनस वेक्टर व्ही वन ओके. जो डेल्टा वेक्टर व्ही बनत आहे तो ठीक हा या डायरेक्शन बनणार आहे आणि तो काय असणार वेक्टर व्ही टू मायनस वेक्टर व्ही वन असणार आहे. अगेन आणखी एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा जर दोन वेक्टर आहेत हा एक वेक्टर आणि हा दोन वेक्टर ओके हा मायनस वेक्टर व्ही वन आहे आणि हा वेक्टर व्ही टू आहे. दोन जी वेक्टर आहे दोन्ही वेक्टरची जी मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू सारखी आहे कारण आपण पाहतो युनिफॉर्म सर्कल मोशन आहे आणि युनिफॉर्म सर्कल मोशन काय असते वेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे काय असते कॉन्स्टंट असते. वेक्टर व्ही वन ची म्हणा किंवा वेक्टर व्ही टू ची म्हणा आपण आधीच पाहिलेलं आहे की व्हॅल्यू सारखी राहणार आहे. हा वेक्टर आणि हा वेक्टर दोन वेक्टरच्या व्हॅल्यू सारखी आहे हा वेक्टर आणि हा वेक्टर दोघांच्या व्हॅल्यू सारखी आहे. मग ह्या दोघां दोन वेक्टर ज्यांच्या व्हॅल्यू सारख्या असल्या त्यांचा रिझल्टंट वेक्टर हा कसा बनणार आहे तो बरोबर बनणार आहे त्यांच्या सेंटर मधून जाणार आहे. दोघांचा रिझल्ट कसा बनेल बरोबर त्यांच्या सेंटर मधून जाणार आहे. मग हा जर समजा डेल्टा वेक्टर व्ही जर सेंटर मध्ये गेला तर मग आपण इथं जर म्हटलं आपण हा डेल्टा वेक्टर बी ह्या व्ही टू सोबत किंवा ह्या मायनस व्ही सोबत जो अँगल करणार आहे तो अँगल सारखा असणार आहे. काय म्हटलं आपण डेल्टा वेक्टर बी हा व्ही टू सोबत जो अँगल करेल समजा अँगल फाय किंवा डेल्टा वेक्टर बी हा मायनस वेक्टर व्ही सोबत जो अँगल करेल हे दोन्ही अँगल जसे असतील सारखे असतील. का बरं कारण दोन्ही जे वेक्टर आहे वेक्टर व्ही टू आणि मायनस वेक्टर दोघांची व्हॅल्यू सारखी आहे दोन वेक्टरची व्हॅल्यू सारखी तर मग त्यांच्यामुळे रिझल्ट वेक्टर जो तयार होणार तो बरोबर त्यांच्या सेंटरमध्ये जाणार आहे ओके. म्हणून मग हा डेल्टा वेक्टर व्ही वन जो आहे समजतो तो आपण असं म्हणू आपण किंवा व्ही टू सोबत किंवा मायनस व्ही वन सोबत तो सेम अँगल करणार आहे सोबत अँगल घेतला आपण फाय व्ही टू सोबत सुद्धा अँगल फाय करते मायनस व्ही वन सुद्धा अँगल फाय करते ओके बोल डेल्टा वेक्टर व्ही. आता तसं जर पाहतो आपण आता ह्या डायरेक्शन मध्ये वेक्टर व्ही वन आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट डायरेक्शन मध्ये मायनस वेक्टर व्ही वन आहे त्यामुळे मग पूर्ण जो अँगल बनणार आहे पूर्ण अँगल तो बनणार आहे 180. अँड एक आणखी आपल्याला असं माहित आहे की वेक्टर व्ही वन वेक्टर व्ही टू यांच्या मधला अँगल हा थीटा होता अँगल होता थीटा. आता इथं जर पाहा आपण तर हा पूर्ण भाग वेक्टर व्ही वन आणि नंतर मायनस वेक्टर व्ही वन तर हे जर जे अँटी पॅरल आहे त्याच्यामध्ये अँगल किती असते तो 180 असते ओके. म्हणजे याचा मिनिंग असते की हा पूर्ण अँगल किती आहे तो 180 असणार आहे आणि 180 मध्ये किती अँगल आहे एक फाय आहे हा दुसरा एक फाय अँगल आहे आणि तिसरा अँगल थीटा आहे म्हणजे तीन अँगल आहे त्या तीन अँगलची सम व्हायला पाहिजे 180. म्हणजे इथं जर पाहा आपण तिघांचे सम जर म्हणलं आपण 180 जर असली सो इन दिस फाय प्लस फाय आणि प्लस थीटा तिघांची संख्या हे 180 हे लक्षात ठेवायचं आहे ओके. आणि त्यावर तुम्हाला फाय अँगल काढता येते त्यावर तुम्हाला फाय अँगल फाईन करता येते. मग असं
जसं आपण काय करतो 5 + 5 म्हणजे झाले 2 × 5 आणि प्लस हा थीटा इक्वल टू 180 या थीटा आपण तिकडे शिफ्ट केला म्हणजे होणार मायनस म्हणजे तुम्हाला जर समजा आपण 2 × 5 इक्वल टू 2 × 5 इक्वल टू थीटा आपण तिकडे वाढवतो ना मायनस थीटा 180 मायनस थीटा आणि जर तुम्हाला फाय जर काढायचं असेल तर तुम्हाला कसं मिळणार आहे तो मिळणार आहे 180 मायनस थीटा आणि हा गेला डिवाइड बाय केला जर आपण सेपरेट केलं तुम्हाला फाय मिळणार आहे 180 डिवाइड बाय 2 मायनस थीटा बाय 2 अगेन 180 डिवाइड बाय 2 म्हणजे 90 सो 5 किती भेटणार आहे 5 भेटणार आहे 90 मायनस थीटा बाय 2 इथे बघा 5 म्हणजे काय आहे 5 म्हणजे डेल्टा वेक्टर v डेल्टा वेक्टर v ने v सोबत केलेला अँगल बरोबर आहे याचा मीनिंग असं काय म्हणत आहे की जर तुम्हाला डेल्टा वेक्टर v ने ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही काय करता तुम्ही एवढ्या अँगल ने कुठून v2 पासून तर v2 पासून एवढ्या अँगल ने म्हणजे एवढ्या अँगल ने तुम्ही हा डेल्टा v डेल्टा वेक्टर v ड्रॉ करसान v2 पासून एवढ्या अँगल ने पण एवढ्या अँगल ने म्हणजे काय या रेषेमध्ये एवढ्या अँगल म्हणजे या रेषेमध्ये डेल्टा वेक्टर v ड्रॉ करसान म्हणजे याचा मीनिंग काय म्हणत आहे डेल्टा वेक्टर ची ही काय म्हणत आहे डायरेक्शन म्हणत आहे हा जो अँगल मिळत आहे हा जो अँगल जर भेटला आपण तर आपण तेवढ्याच अँगल हा डेल्टा वेक्टर v ड्रॉ करू म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे डेल्टा वेक्टर ची डायरेक्शन या डायरेक्शन ड्रॉ करू म्हणजे आपल्याला डेल्टा वेक्टर ची काय भेटणार डायरेक्शन भेटणार म्हणजे हा जो अँगल आहे फाय हा अँगल काय दाखवतोय डेल्टा वेक्टर v ची डायरेक्शन त्याला आपण चेंज इन वेलॉसिटी डायरेक्शन चेंज इन वेलॉसिटी ची डायरेक्शन बरोबर डेल्टा वेक्टर v ची डायरेक्शन म्हणजे काय चेंज इन वेलॉसिटी डायरेक्शन तर आपण हे जर पाहिले तर हे काय आहे डायरेक्शन ऑफ चेंज इन वेलॉसिटी वेक्टर Hence, direction of delta vector v, meaning change in velocity, is given by. And take a similar example. Give me another. Here angle is phi equal to 90 minus theta by 2. The change in velocity delta vector v. Is it? अपन currently direction currently है. जब अपन direction currently डायरेक्शन काढली आहे अँगल आता राहिला प्रश्न आता हा वेक्टर आहे त्याचे सर मॅग्निट्यूड म्हणजे आपण मॅग्नू सुद्धा करू आपण आणि हे मॅग्नू काढण्यासाठी बघ डेल्टा वेक्टर मी याचे तुम्हाला काढायचे मॅग्निट्यूड नाव मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा वेक्टर बी डेल्टा वेक्टर ची मॅग्नू काढायचे मग आता ती कशी निघणार आहे हेन्स डेल्टा वेक्टर बी याची मॅग्निट्यूड म्हणजे काय या दोघांच्या रिझल्ट वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे वेक्टर v2 माइनस वेक्टर v1 याची मॅग्निट्यूड डेल्टा वेक्टर v ची मॅग्निट्यूड म्हणजे काय की मॉड ऑफ वेक्टर v2 माइनस वेक्टर v1 अगेन आता इथे आपल्याला बघ हा जो वेक्टर आहे या दोघांचा रिझल्ट म्हणत आहे आणि इथे आपण अप्लाई केलेला पॅरलोगॅम लॉ आपण यूज करणार आहे आणि तो लॉ यूज करून आपण ह्या हा जो वेक्टर आहे वेक्टरची मॅग्निट्यूड आपण ज्याला आधीच माहिती लॉ आपल्याला स्केलर आणि वेक्टर्स मध्ये आपण तो लॉ ऑफ पॅरलोगॅम आपण पाहिलेला आहे आणि त्या लॉ नुसार आपण रिझल्ट वेक्टर त्याचे आपण व्हॅल्यू काढतो मॅग्नू काढतो आपण ती कशा प्रकारे सो इथे जे म्हणणार आहे डेल्टा वेक्टर बी ची मॅग्निट्यूड कशी मिळणार आहे रूट मध्ये असते बायसिंग लॉ पॅरोग्राम त्याचं फॉर्म्युला एकतर जो पहिला वेक्टर आहे त्याची जी मॅग्निट्यूड त्याचा स्क्वेअर प्लस दुसरा जो वेक्टर आहे त्याची जी मॅग्निट्यूड त्याचा स्क्वेअर आणि नंतर असते मायनस ट्वाइस पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड आणि दोघांमधल्या अँगलचा कॉस मायनस ट्वाइस व्ही वन व्ही टू कॉस थीटा पण आपल्याला अगेन आपल्याला माहित आहे की व्ही वन व्ही टू म्हणजे काय वेक्टर व्ही वन ची मॅग्निट्यूड आणि वेक्टर व्ही टू ची मॅग्निट्यूड सारखी असते आपल्याला माहित आहे व्ही वन इक्वल टू काय असते व्ही टू असते आणि ती आपण समजा कन्सिडर केलं आपण ते बी ते आपण कन्सिडर केलं बी मग आता इथं बघ जे डेल्टा वेक्टर बी आहे त्याची जी मॅग्निट्यूड आपण त्याला सिंपल आपण डेल्टा बी पण लिहू आपण किती कशी म्हणणार आहे रूट मध्ये व्ही टू स्क्वेअर म्हणजे काय व्ही स्क्वेअर प्लस v1 स्क्वेअर म्हणजे काय v स्क्वेअर मायनस ट्वाइस v1 म्हणजे v इनटू v2 म्हणजे v आणि cos ऑफ थीटा ओके v स्क्वेअर प्लस v स्क्वेअर झालं ट्वाइस v स्क्वेअर ट्वाइस v स्क्वेअर Hence, जे डेल्टा बी याची आपण काढतो मॅग्निट्यूड ती मिळत आहे रूट मध्ये व्ही स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर ट्वाइस व्ही स्क्वेअर ट्वाइस व्ही स्क्वेअर आणि प्लस सॉरी मायनस
माइनस आहे ट्वाइस बी टू बी बी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी स्क्वेअर कॉस ऑफ थीटा. आणि आता याच्यामध्ये पण टू बी स्क्वेअर आहे, इथे पण टू बी स्क्वेअर कॉमन करत होतो. मग तुम्हाला डेल्टा व्ही काय मिळत आहे रूट मध्ये ट्वाइस व्ही स्क्वेअर. इथे काय मिळत आहे जर आपण कॉमन काढला तर इथे राहतो वन मायनस, इथे हा कॉमन काढलेला आहे पण राहतो काय फक्त कॉस थीटा, वन मायनस कॉस थीटा. ओके आणि आपल्याला मॅथ्स मध्ये आपल्याला एक फॉर्म माहित आहे की जर समजा वन मायनस कॉस थीटा जर म्हटलं तर फॉर्म्युला असेल ट्वाइस साइन स्क्वेअर थीटा बाय टू. हा एक मॅथ्स मध्ये फॉर्म्युला आहे, काय असते वन मायनस कॉस थीटा इक्वल काय असते ट्वाइस साइन स्क्वेअर थीटा बाय टू. आपण कुठ कुठे जाऊ, मग आपल्याला भेटणार आहे डेल्टा व्ही जो मिळतो आपण, डेल्टा व्ही इक्वल टू हा ट्वाइस व्ही स्क्वेअर आहे इन टू वन मायनस कॉस थीटा म्हणजे हे ट्वाइस साइन स्क्वेअर थीटा बाय टू. अगेन आता टू इंटू टू म्हणजे फोर, ओके टू म्हणजे फोर आणि त्याचा रूट मग तो म्हणणार आपल्याला टू मिळणार आहे. ओके सो डेल्टा व्ही टू इंटू टू फोर याचा रूट स्क्वेअर म्हणजे टू आणि नंतर मग व्ही स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार तुम्हाला भेटणार आहे व्ही, व्ही बाहेर निघेल आणि फक्त हे राहणार आहे आतमध्ये. आता राहिला प्रश्न इथं तर साइन स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअर आणि रूट तो राहणार आहे कॅन्सल, तुम्हाला भेटणार फक्त नुसतं साइन थीटा बाय टू, साइन स्क्वेअर थीटा बाय टू आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार फक्त राहणार फक्त साइन थीटा बाय टू. मग तुम्हाला चेंज इन वेलॉसिटी जे म्हटलं आपण त्याची जी मॅग्निट्यूड भेटली एवढी मिळाली एवढी असे करायचं. चेंज इन वेलॉसिटी याची डायरेक्शन, याची डायरेक्शन जर म्हटलं आपण तर ह्या अँगलनी दाखवतो फाय अँगलनी आणि तिथे असते जी असते नाईन्टी मायनस थीटा बाय टू. आणि चेंज इन वेलॉसिटी याची जर म्हटलं आपण मॅग्निट्यूड ती मिळते मिळते अशी. ओके आता बघा जर म्हटलं आपण आता चेंज इन वेलॉसिटी, ओके वेलॉसिटी म्हटलं चेंज आपल्याला एक माहित आहे की ऍक्सिलरेशन कोणत्या डायरेक्शन असते, तर ऍक्सिलरेशन असते चेंज इन वेलॉसिटी डायरेक्शन मध्ये. ऍक्सिलरेशन काय असते चेंज इन वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये. आणि चेंज इन वेलॉसिटी कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, या डायरेक्शन मध्ये पहा वेक्टर व्ही वन या डायरेक्शन मध्ये आहे, ओके वेक्टर व्ही टू या डायरेक्शन मध्ये आहे आणि चेंज इन वेलॉसिटी वेक्टर तो कसा या डायरेक्शन मध्ये. ओके या डायरेक्शन मध्ये आपण आपण ह्या डायग्राम दाखवून प्रिंट केला आपण तर तो कुठला तो होणार आहे या डायरेक्शन मध्ये, तो होणार आहे या डायरेक्शन मध्ये. जसं हा जो बी क्वेश्चन होती वेक्टर व्ही वन या डायरेक्शन मध्ये वेक्टर व्ही टू या डायरेक्शन मध्ये आणि त्या वेलॉसिटी मधला चेंज चेंज इन वेलॉसिटी वेक्टर डेल्टा वेक्टर व्ही तो असणार आहे या डायरेक्शन मध्ये आणि तो असणार आहे या डायरेक्शन मध्ये, तो असेल या डायरेक्शन मध्ये या डायरेक्शन मध्ये. सो चेंज इन वेलॉसिटी चेंज इन वेलॉसिटी वेक्टर तो गेला या डायरेक्शन मध्ये पण या डायरेक्शन मध्ये म्हणजे काय सेंटर कडे. सो लक्षात ठेवायचं आहे की चेंज इन वेलॉसिटी तो कसा आहे तो आहे सेंटरच्या डायरेक्शन मध्ये सेंटर कडे आहे आणि ज्या डायरेक्शन मध्ये चेंज इन वेलॉसिटी असते त्याच डायरेक्शन मध्ये असते ऍक्सिलरेशन. ज्या डायरेक्शन मध्ये चेंज इन वेलॉसिटी त्याच डायरेक्शन मध्ये असते काय ऍक्सिलरेशन. याचा मीनिंग असा आहे की याच डायरेक्शन मध्ये ऍक्सिलरेशन याच डायरेक्शन मध्ये आहे ऍक्सिलरेशन. ज्या डायरेक्शन मध्ये चेंज इन वेलॉसिटी त्याच डायरेक्शन मध्ये आहे ऍक्सिलरेशन. ओके म्हणून मला आता इथं युनिफॉर्म सर्क्युलेशन मध्ये युसीएम मध्ये आपण पाहतो युसीएम मध्ये जे ऍक्सिलरेशन आहे तर ते कुणीकडे आहे त्याच सेंटरकडे. युसीएम मध्ये जे ऍक्सिलरेशन असते तर त्याची डायरेक्शन तर सेंटरकडे आहे आणि म्हणून त्या म्हणतो आपण सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशन. ओके युसीएम मध्ये जे ऍक्सिलरेशन येत आहे तर ते कुणीकडे येत आहे ते येत आहे सेंटरकडे आणि म्हणून त्या ऍक्सिलरेशनला म्हणतो आपण सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशन. ओके आणि ते कुठे डायरेक्शन असेल ते असेल चेंज इन वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये. दुसरी गोष्ट आणखी हे जर मला आपण ह्याची रेडियस आहे ऍक्च्युअली काय सर्कलची रेडियस आहे मग युसीएम मध्ये जे ऍक्सिलरेशन येत आहे तर ते ऍक्ट होत आहे रेडियसनी, सेंटर ऍक्ट होत आहे पण परंतु रेडियसने ऍक्ट होत आहे. ओके अलॉन्ग रेडियस मग ऍक्सिलरेशन जे आहे ते अलॉन्ग द रेडियस आहे म्हणून मग त्याच ऍक्सिलरेशनला रेडियल ऍक्शन सुद्धा म्हणून आपण त्याला बेटर ए आर सुद्धा म्हणून आपण त्याला असं असते की सेंटर ऍक्सिलरेशन किंवा रेडियल ऍक्सिलरेशन हे दोन्ही एकच असणार आहे ते सेंटर कडे असते आणि अलॉन्ग द रेडियस असते आपल्याला तेच पाहिजे. म्हणून मग सेंट्रिपल ऍक्सिलरेशन पाहण्यासाठी आपल्याला महत्वाचं काय आपल्याला पाहायचं होतं चेंज इन वेलॉसिटी कारण ज्या डायरेक्शन मध्ये चेंज इन वेलॉसिटी त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सिलरेशन. ओके तर आपल्याला सेंट्रल ऍक्सिलरेशन याला डिफाइन करायचं आहे सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन जे आपण मेन मुद्दा होता जे आपलं मेन पॉइंट होता सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन जे पाहायचं होतं आपल्याला ते पाहण्यासाठी आपण आधी काय केलं इन्स्टॉल आपण चेंज इन वेलॉसिटीचा. ओके नाव सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन याची आपण डेफिनेशन पाहायचे मग आता इथं लक्ष ठेवायचं आहे इथं वेलॉसिटी जी चेंज झालेली आहे पार्टिकलची वेलॉसिटी जी चेंज झालेली आहे वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झालेली आहे वेलॉसिटी डायरेक्शन चेंज झाली आहे
आणि वेलोसिटी डायरेक्शन चेंज झाल्यामुळे वेलोसिटी चेंज झाली आहे. ओके, लक्षात ठेवायचं की वेलोसिटीची डायरेक्शन ऑफ वेलोसिटी, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी चेंजेस, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी चेंजेस. आणि वेलोसिटी डायरेक्शन चेंज झाल्यामुळे वेलोसिटी चेंज झाली, वेलोसिटी चेंजेस. आणि वेलोसिटी चेंज झाल्यामुळे त्यामध्ये येत आहे ऍक्सेलरेशन. हेन्स ऍक्सेलरेशन इज प्रोड्यूस, ऍक्सेलरेशन इज प्रोड्यूस. वेलोसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे वेलोसिटी चेंज झाली, आणि वेलोसिटी चेंज झाल्यामुळे ऍक्सेलरेशन कुठे झालं. ओके, ऍक्सेलरेशन कुठे झालं, वेलोसिटी चेंज झाल्यामुळे. किंवा इंडायरेक्टली काय म्हणू आपण, वेलोसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे ऍक्सेलरेशन कुठे झालं. मग वेलोसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे जे ऍक्सेलरेशन पुढे होत असते, त्या ऍक्सेलरेशन मध्ये आपण सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन, हे पण लक्षात ठेवायचं आहे. डायरेक्शन ऑफ वेलोसिटी चेंजेस, आणि त्यामुळे जे ऍक्सेलरेशन पुढे होत असते, ते असते सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. ओके, आता या सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन जर म्हणतो आपण, डेफिनेशन जर म्हणतो आपण, तर द ऍक्सेलरेशन, द ऍक्सेलरेशन प्रोड्यूस, द ऍक्सेलरेशन प्रोड्यूस इन अ पार्टिकल, इन अ पार्टिकल, ऍक्सेलरेशन प्रोड्यूस इन अ पार्टिकल. आणि कसं पार्टिकल, जो पार्टिकल परफॉर्म करता यूसीएम, परफॉर्मिंग यूसीएम, पार्टिकल परफॉर्मिंग यूसीएम. आणि असं ऍक्सेलरेशन की ज्याची डायरेक्शन कुठे असते, सेंटर कडे असते, सॉरी विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, ज्याची डायरेक्शन असते टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. आणि ते ऍक्ट द रेडियस अँड ऍक्ट्स अलॉंग द रेडियस, ऍक्ट्स अलॉंग द रेडियस इज कॉल्ड ऍज सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. Or, tell us about radial acceleration. Radial acceleration. Okay. Here is the definition. The acceleration produced in a particle. Jo particle perform karta hai, UCM. Ani, which is directed towards the center. Which direction center kade? Of a circle. And acts along the radius. So, act with the radius thing. It is called as centripetal acceleration. Jo radial acceleration. वेक्टर SCP किंवा वेक्टर, किंवा वेक्टर AR. ओके, हा त्याला फॉलो इझली डेफिनेशन झाले, डेफिनेशन. आता तुम्हाला 11 मध्ये हे होते सेंट्रल ऍक्सेलरेशन, रेडिएशन तुम्हाला होते, याचे डायरेक्शन सुद्धा होतं, याचे वेरियस फॉर्म्युले सुद्धा आपण डिराइव केले होते. यामध्ये तुम्हाला सेंट्रल ऍक्सेलरेशनची तुम्हाला डेरिवेशनची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त त्याचे डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युले पाहायचे. सो सेंट्रल ऍक्सेलरेशनचे तुम्हाला फॉर्म्युले पाहायचे. It is given by, it is given by centripetal acceleration. That's a formula. So centripetal acceleration vector SCP, तर this is आपण formula, याचे म्हणतो आपण magnitude. Magnitude of centripetal acceleration. Magnitude of centripetal acceleration is given by. Magnitude of centripetal acceleration is given by. Centripetal acceleration काय करायचे, मॅग्नेट याचा फॉर्म्युला बघा, याचा फॉर्म्युला असते की व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा फॉर्म्युला आपण अकरा डिराइव केलेला आहे. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन याची व्हॅल्यू व्ही स्क्वेअर बाय आर किंवा एससीबी इक्वल टू, आता व्ही म्हणजे बघा लिनियर वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी जी असते, लिनियर वेलॉसिटी व्ही इक्वल टू काय असते, आर इंटू ओमेगा अँगुलर वेलॉसिटी असं टेन्शन असते. मग जर व्ही स्क्वेअर जर समजा म्हटलं आपण, व्ही स्क्वेअर मग इथे कसं बनणार आहे, व्ही स्क्वेअर जो बनणार तो बनणार आहे आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बनणार आहे. मी बघा इथे व्ही स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन म्हणजे हा आर, तर यामध्ये आर आणि हा आर झाला कॅन्सल, झाला ते फक्त एसीपी कुठे फक्त इथे झाला एक आर, आर आणि हा ओमेगा स्क्वेअर, हा झाला दुसरा भाग बोला अँगुलर सेंटर ऍक्सेलरेशन, झाला दुसरा भाग बोला इन टर्म्स ऑफ अँगुलर वेलॉसिटी, हा झाला इन टर्म्स ऑफ लिनियर वेलॉसिटी. ओके, अगेन आपण जर म्हटलं आपण ओमेगा,
ओमेगा इक्वल टू एंगुलर वेलोसिटी ओमेगा याचा फॉर्मुला आणखी असते असा 2 पाय एन इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. मग ओमेगा स्क्वेअर जर म्हटलं आपण तर ओमेगा स्क्वेअर कसं बनणार आहे, मग याचा पण स्क्वेअर बनणार, तो बनणार आहे 2चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि एन स्क्वेअर, म्हणजे ओमेगा स्क्वेअर बनणार एवढा बनणार आहे 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर गुड प्रॉब्लेम. हेन्स जो एसीपी जो बनत आहे तो कसा बनणार आहे, हा आर आणि ओमेगा स्क्वेअर, हा एसीपी इक्वल टू हा आर आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे हा 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. मग एसीपीचा हा पण फरक बनणार आहे 4 पाय स्क्वेअर आर इंटू एन स्क्वेअर इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. पण अगेन आपल्याला आणखी समजायचं आहे की फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी काय असते, रेसिप्रोकल असते टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी काय असते रेसिप्रोकल असते टाइम पिरियड. आणि जर म्हटलं आपण म्हणजे एन इक्वल टू काय सांगू आपण टी असते, आणि जर आपण यांचा जर आपण स्क्वेअर केला तो बनणार आहे 1/T² एन स्क्वेअर म्हणजे काय 1/T² फुट करून येतं तुम्हाला जो भेटणार आहे ए सी पी याचा फॉर्म्युला आणखी मिळणार तुम्हाला हा आर इंटू हा 4 पाय स्क्वेअर आणि एन स्क्वेअर म्हणजे हा एन स्क्वेअर म्हणजे 1/T² म्हणजे आपण ए सी पी जर म्हटलं आपण जर विनस प्रतिकार आपण कसं बनणार आहे 4π² आर 4π² हा आर आणि हा अपॉन मध्ये टी स्क्वेअर हा बनेल फोर्थ फॉर्म्युला मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रल ऍक्सेलरेशन. पहिला आपला हाय फॉर्म्युला बनते ए सी बी इक्वल टू बी स्क्वेअर आर, दुसरा फॉर्म्युला हा बनते आर ओमेगा स्क्वेअर, तिसरा फॉर्म्युला बनते 4π² आर इंटू एन स्क्वेअर, चौथा फॉर्म्युला बनते ए सी बी इक्वल टू 4π² आर इंटू टी स्क्वेअर. हे झाले सेंट्रल ऍक्सेलरेशनचे फॉर्म्युले मॅग्निट्यूडचे. पण अगेन जर समजा आपण या सेंट्रल ऍक्सेलरेशन हा वेक्टर आहे त्याला जर आपण लिहायचं असलं वेक्टर फॉर्म मध्ये त्याला जर लिहायचं असलं वेक्टर फॉर्म मध्ये तर पाहतो कसं म्हणणार इन वेक्टर फॉर्म in vector form जो सेंट्रलाइजेशन तो वेक्टर आहे तो बनणार आहे वेक्टर एसीपी वेक्टर फॉर्म मध्ये सेंट्रलाइजेशन आहे तुम्हाला वेक्टर द्यावा लागेल. आणि तो जो समजा आपण हा देखील पाहणार आपण एसीपी कडे काय असते आर ओमेगा स्क्वेअर मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये आपण वेक्टर फॉर्म मध्ये आपल्याला इथं यावर आपल्याला वेक्टर द्यावं लागेल रेडियस वेक्टरला वेक्टर आर द्यावं लागेल आणि दोघा आणि इथं मायनस द्यावं लागेल. पाहा सेंटर ऍक्सेलरेशन एसीपी वेक्टर एसीपी हा असते मायनस वेक्टर आर आणि समजा ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजे इथं इथं आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युलामध्ये मायनस साइन असते. मायनस साइन काय दाखवते मायनस साइन काय दाखवते तर मायनस साइन सांगते की सेंट्रल ऍक्सेलरेशन आणि रेडियस वेक्टर ह्या दोघांच्या डायरेक्शन ऑपोजिट. पाहा आपण आधी पाहिलं आहे रेडियस वेक्टर याची डायरेक्शन असते अवे फ्रॉम सेंटर, बरोबर आहे. रेडियस वेक्टर जर पाहिलं आपण रेडियस वेक्टर याची डायरेक्शन असते अवे फ्रॉम सेंटर आणि आता सध्या आपण पाहिलं जे सेंट्रल ऍक्सेलरेशन ते असते टुवर्ड सेंटर. वेक्टर आर डायरेक्शन अवे फ्रॉम सेंटर आणि वेक्टर एसीपी वेक्टर एसीपी डायरेक्शन कशी असते टुवर्ड द सेंटर. पण मग एसीपी आणि आर या दोघांच्या डायरेक्शन कशी असतात ऑपोजिट आणि हे कोण सांगते मायनस साइन. ओके मायनस साइन किंवा निगेटिव्ह साइन इंडिकेट्स निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट इंडिकेट्स दॅट वेक्टर एसीपी अँड वेक्टर आर रेडियस वेक्टर आर इन ऑपोजिट डायरेक्शन आर इन ऑपोजिट डायरेक्शन ऑपोजिट डायरेक्शन. आणखी जर म्हटलं आपण सेंट्रल ऍक्सेलरेशन जर आपण वेक्टर फॉर्म लिहिणार प्रतिकरण आपण तर त्याला आपण असं म्हणू शकतो जो मायनस व्ही स्क्वेअर अपॉन मध्ये वेक्टर आर किंवा मग आर इंटू आर झिरो कॅप किंवा आर कॅप युनिट वेक्टर वेक्टर फॉर्म मध्ये सेंट्रल ऍक्सेलरेशन आपण असं म्हणू शकतो कारण व्ही स्क्वेअर आर असते पण आता वेक्टर फॉर्म मध्ये वेक्टर आर असणार आहे आणि वेक्टर आर त्याला ठीक त्याला आपण असलं आपण त्याची मॅग्निट्यूड आणि त्याच्या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर. सो हा जरा सेंट्रल ऍक्सेलरेशनचा वेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म्युला. ओके सेंट्रल ऍक्सेलरेशनच्या याचे आपण डेफिनेशन पाहिले त्याचे आपण वेरियस स्केलर आणि वेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म पाहिले. आता सेंट्रल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ऑब्व्हियसली डायरेक्शन माहित आहे इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. अगेन तो ऍक्ट होते रेडियस थिंग आणि म्हणून त्या नंतर आपण रेडियल ऍक्सेलरेशन ऑल्सो इट ऍक्ट्स ऑन द रेडियस हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज द रेडियल ऍक्सेलरेशन.
It is directed, always directed towards the center, towards the center of a circle. इसे direction असना है? नहीं भी, towards the center, okay. आदि, तो act ना radius बढ़ती, it acts along the radius, hence it's also called as the radial acceleration. आदि, center वाला acceleration है, ऐसी, जैसे unit, आदि देखे, dimensions. So it's SI unit तर कैसे SI unit असना है meter per second square कितना आपने लिखा था अपन meter अरे into समझा second बार minus two second से बार कैसे divide में plus बार के लिए minus two तर SI unit बनते meter second बार minus two तब उस बार बनता है CGS unit so CGS unit it will become centimeter अरे second बार minus two तर कैसा unit दोनों ही अरे dimensions its dimensions are मीटर म्हटलं तर लेंथ आहे त्याचा पावर वन लेंथचा पावर वन आणि मास नाही आहे मध्ये किलोग्राम नाही आहे म्हणून मास नाही आहे मासचा पावर झिरो आणि इथं सेकंड आहे म्हणजे टाइम आहे सेकंडचा पावर मायनस म्हणून टाइमचा पावर मायनस हे जर असेल डायमेन्शन एल वन एन झिरो टी मायनस टू आणि हे जर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन किंवा रेडियल ऍक्सलरेशन इन यूसीएम लक्षात ठेवायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फक्त सेंट्रल ऍक्सलरेशन असते नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये दोन ऍक्सलरेशन असतात ज्यानंतर आपण एक असते हे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन किंवा त्याला आपण म्हणतो रेडियल ऍक्सलरेशन आणि दुसरं जे असं ऍक्सलरेशन ते असं टँजेन्शियल ऍक्सलरेशन पण इन केस ऑफ ओनली यूसीएम इन केस ऑफ फक्त यूसीएम मध्ये बोललो आपण तर यूसीएम मध्ये फक्त एकच ऍक्सलरेशन असते ते असते सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन किंवा रेडियल ऍक्सलरेशन राहिला प्रश्न आता नॉन यूसीएम मध्ये जे समजा ऍक्सलरेशन असतात दोनही ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू